नमस्कार मित्रांनो राजकीय घडामोडीतून एक नवीन माहिती आपल्यापर्यंत येत आहे मनोज जरांगे पाटलांचं उपोषण सुटलं त्याच्या पडद्यामागची कहाणी काय आहे याची संपूर्ण माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी विनंती आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला संपूर्ण पहा मनोज जरांगे यांचे उपोषण मागे घेण्यासाठी मुख्यमंत्री आणि त्यांची संपूर्ण टीम कामाला लागली तसेच शिष्टमंडळाने देखील जरांगे पाटलांसोबत सकारात्मक चर्चा केली यामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घेतलं पण या आंदोलन मागे घेण्यामागे एकनाथ शिंदे आणि त्यांची टीम जोरदार प्रयत्न करत होती असं नेमकं काय का घडलं की जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घेतलं हा प्रश्न सध्या प्रत्येकालाच पडला महाराष्ट्रात कळीचा मुद्दा ठरलेला मराठा आरक्षणाच्या मागणीवरून पेटलेल्या राजकारणाला स्तुर्तास्तरी पडदा पडला मनोज जरांगे पाटलांनी आमरण उपोषण मागे घेतल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पळाला आल्याचं चित्र सध्या दिसतंय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा प्रत्यक्ष सहभाग नसल्याने चिघडलेले आंदोलन निवळण्याची जबाबदारी एकट्या मुख्यमंत्र्यांवर येऊन पडली होती मात्र सर्व पक्षांमध्ये मैतक्य घडवत आंदोलनाचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांना फ्रंट फ्रुटवर खेळण्याशिवाय पर्याय नव्हता शिंदेंनी गेल्या बहात्तर तासात अशी काही बॅटिंग केली सर्व नेत्यांसह विरोधकांनाही क्लीन बोल्ड केलं आंदोलनाचा टर्निंग पॉईंट यात सर्वात महत्वाचा टर्निंग पॉईंट ठरला तो एकनाथ शिंदेंचा जरांगेंना केलेला फोन मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेले आमरण उपोषण नवव्या दिवशी सोडले मात्र या नऊ दिवसांमध्ये मुख्यमंत्र्यांनी बॅकडोवर चॅनल सुरू करून जरांगे यांची समजून काढण्याचा सातत्याने प्रयत्न सुरू ठेवला सर्वप्रथम मराठवाड्यातील कुणबी यांना जात प्रमाणपत्र देऊन आरक्षण देण्याची मागणी होती मात्र नंतर सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण देण्याची मागणी जोर धरू लागली अशा परिस्थितीत ओबीसीकडून या मागणीला विरोध होण्याची पूर्ण जाणीव मुख्यमंत्र्यांसकट सत्ताधारांना होती त्यामुळे हिंसक झालेल्या आंदोलनाला आटोक्यात आणण्यासाठी आणि सरसकट आरक्षण देणे शक्य नाही हे स्पष्ट करण्यासाठी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले शिष्टमंडळ हुकुमी ठरले आमदार बच्चू यांच्या यांच्यामार्फत जरांगे पाटलांची भेट घेऊन मुख्यमंत्र्यांनी संवाद सुरू ठेवण्याचा निरोप पाठवण्यात आला तर दुसरीकडे सर्वपक्षीय ठराव करून हिंसा थांबवण्यासाठी आणि सरसकट आरक्षण देता येणार नाही म्हणजेच कुठल्याही इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही असं सर्वपक्षीय सहमती घेण्यात आली या व्यतिरिक्त मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटलांशी फोनवर संवाद सुरूच ठेवला उपोषण सोडण्याच्या आदल्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी चोवीस मिनिटे जरांगे पाटलांशी चर्चा केली निवृत्त न्यायाधीश ठरले सरस या चर्चेत मुख्यमंत्र्यांनी जरांगी यांना कायदेशीर बाबी समजून न घेतल्यास आरक्षण पुन्हा कसं रद्द होईल आणि आंदोलन व्यर्थ ठरेल हे सांगण्यात आले ते झाल्यानंतर कायदेशीर बाबी समजावून सांगण्यासाठी मागासवर्ग आयोगाच्या माजी अध्यक्ष रिटायर्ड जस्टिस गायकवाड आणि शुक्रे यांनी चर्चेसाठी पाठवण्यात आलं त्याचबरोबर सरसकट मराठा आरक्षण देण्यासाठी सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह पिटिशनशिवाय पर्याय नाही अन्यथा सुप्रीम कोर्टाचा अव अवमान होईल अशी वस्तुस्थिती मांडण्यात आली एकनाथ शिंदे यांनी भरसभेत छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली आणि मराठा समाजाच्या अपेक्षा आणखीच उंचावल्या तर आता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार देखील ॲक्शन मोडमध्ये दे आल्याचं पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो अशी ही संपूर्ण माहिती होती आता मराठा आरक्षणासंदर्भात जी काही माहिती नवीन येणार आहे ती आपल्याला ह्या चॅनलद्वारे येणार आहे त्यासाठी विनंती आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत या व्हिडिओला पोहोचवा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद